23 डिसेंबर 2023 अरबी समुद्रातल्या एमटी केम्प प्लुटो नावाच्या मालवाहू जहाजावर हल्ला झाला. हल्ल्याच्या वेळी जहाजावर 22 क्रू मेंबर्स होते, त्यापैकी 21 भारतीय तर 1 व्हिएतनामचा नागरिक होता. भारतीय नौदलाने तात्काळ या घटनेची दखल घेत आपली युद्धनौका जहाजावरील सदस्यांच्या मदतीसाठी पाठवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरी घटना 24 डिसेंबरची. MV साईबाबा नावाच्या मालवाहू जहाजावर रेड सी किंवा लाल समुद्रात हल्ला करण्यात आला. नावावरून ही जहाज भारतीय वाटू शकते, पण ती जहाज होती मध्य आफ्रिकेतील गेबिन नावाच्या देशातील नागरिकाच्या मालकीची. त्याचे सर्व 25 क्रू मेंबर्स मात्र भारतीय होते. सुदैवाने दोन्ही हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही जहाजांवर एकाच प्रकारे ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलाय आणि दोन्ही जहाजांवर हल्ला करणारी संघटना देखील एकच, त्याचं नाव हुथी. हुती बंडखोरांचा हा काही पहिला हल्ला नाही. आतापर्यंत त्यांनी 15 जहाजांना टार्गेट केलंय. पण हुती नक्की आहेत कोण? ते मालवाहू जहाजांवर हल्ला का करतायत? याचा आपल्या आयुष्यावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो आणि त्यांना रोखण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सुरुवातीला पाहूयात हुती नक्की आहेत तरी कोण. हुती हा येमेनच्या अल्पसंख्याक शिया झैदी समुदायाचा गट आहे. हुसैन अल हुती यांनी या संघटनेची स्थापना केली होती, त्यावरून या संघटनेचं हुथी असं नाव पडलं. त्यांनी 1990 येमेनच्या तत्कालीन राष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या कथित भ्रष्टाचारी सरकारशी लढण्यासाठी या गटाची स्थापना केली होती. सौदी अरेबियाच्या पाठिंब्याने अध्यक्ष सालेह यांनी 2003 हुथी बंडखोरांना संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु हौथींनी त्या दोघांचाही पराभव केला. 2003 येमेन इराक विरोधात अमेरिकेच्या बाजूनी उभं राहिलं. हुथी बंडखोरांना ते मान्य नव्हतं, त्यांनी सरकार विरोधात शस्त्र उचलली. अमेरिका आणि इस्रायलला नष्ट करण्याची भाषा ते करू लागले. जूनचा विनाश आणि इस्लामचा विजय अशा घोषणा देत ते राहिले. 2004 हुसेन अल हुथी यांचा मृत्यूनंतरही संघटना मजबूत होत राहिली. 2011 अरब देशांमध्ये लोकशाहीसाठी अरब स्प्रिंग चळवळ उभी राहिली. त्याचा फायदा घेत हुथी बंडखोर अजून शक्तिशाली झाले. 2014 त्यांनी येमेनची राजधानी सना शहर ताब्यात घेतलं. तेव्हापासून येमेनमध्ये गृहयुद्धासारखी स्थिती आहे. हुथी बंडखोर शिया मुस्लिम आहे, तर तेथील सरकार सुन्नी बहुल. त्यामुळे सरकारला सौदी अरेबियाकडून मदत मिळत राहिली, तर हुथी बंडखोरांना इराणकडून मदत मिळाली. तेव्हापासून सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात येमेनमध्ये प्रॉक्सी वॉर सुरू आहे. 2022 या युद्धात 3,77,000 नागरिकांचा मृत्यू झालाय. अमेरिकेने 2021 हुथी बंडखोरांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय. आता पाहूयात हुथी बंडखोर मालवाहू जहाजांवर का हल्ले करतायत. 7 ऑक्टोबर 2023 हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि अनेक इस्रायली नागरिकांना बंदी बनवलं. हमासच्या हल्ल्याचा इस्रायलने जोरदार प्रतिकार केला आणि गाझा पट्टीत स्थलांतरितांचं संकट उभं राहिलं. त्यानंतर हिजबुल्ला आणि हुथी रिबल्स देखील हमासच्या बाजूने उभे राहिले. इराणच या सगळ्यांना समर्थन होतं असं बोललं जात आहे. इस्रायलला अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचं समर्थन आहे, त्यामुळे जे देश इस्रायलला मदत करतायत त्या देशांचं मालवाहू जहाजांवर हुथी बंडखोर हल्ले चढवतायत. यामध्ये त्यांना लोकेशनचा मोठा फायदा मिळतोय. येमेनच्या मोठ्या भूभागावर हुथी बंडखोरांचा ताबा आहे. विशेषतः दक्षिण भागावर हा भाग रेड सी आणि गल्फ ऑफ एडिन शी जोडलेला आहे. या भागातून जगातील सुमारे 12% व्यापार चालतो, त्यामुळे अनेक मालवाहू जहाज या भागातून प्रवास करत असतात. सोमालियाचे सी पायरेट्स देखील याच भागात मालवाहू जहाजांवर हल्ले करतात. तसाच काहीसा प्रकार हुथी बंडखोरांकडून केला जातोय. पण ते बंडखोर फक्त इस्रायलशी संबंधित जहाजांवर हल्ले चढवतायत. जोपर्यंत इस्रायल गाझापट्टीतील हल्ले थांबवत नाहीत, तोपर्यंत मालवाहू जहाजांना टार्गेट करत राहू अशी धमकी हुथी बंडखोरांनी दिली आहे. पण या हल्ल्यांचा जागतिक व्यापारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, तो कसा तेही पाहूयात. आशियाला युरोपशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे रेड सी मार्फत सुएझ कॅनलमधून जाणारा मार्ग. लिक्विफाईड नॅचरल गॅस, 13% क्रूड ऑइल, 21% रिफाईंड ऑइल घेऊन जाणारी जहाजं याच मार्गाने प्रवास करतात. सुएझ कॅनलमधून वर्षागाठी 17,000 जहाजं पास होतात. त्यातून पास होणाऱ्या मालाची किंमत सुमारे $1 ट्रिलियन एवढी आहे. त्यामुळे हा मार्ग सुरक्षित असणं जागतिक व्यापारासाठी आणि विशेषतः भारतासाठी खूप महत्वाचं आहे. सुएझ कॅनल मार्ग सुरक्षित नसेल तर दुसरा कोणता पर्याय उरतो? तर दुसरा पर्याय आहे आफ्रिका खंडाला वळसा घालून माल वाहतूक करणं. सुएझ कॅनल तयार नव्हतं, तोपर्यंत हाच मार्ग वापरला जायचा.
पण हा मार्ग अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ आहे. आफ्रिका खंडाला वळसा घालून जायचं तर हा मार्ग 25,000 किलोमीटरचा आहे. या मार्गाने युरोपला पोहोचायला 34 दिवस लागतात, त्यामुळे अधिक इंधनही खर्च होणार. याच कारणांमुळे हा मार्ग वापरला जात नव्हता. या उलट आपण सुएझ कॅनलचा विचार केला तर तिथून युरोपला जायला 25 दिवस लागतात. हे अंतर आहे 17,000 किलोमीटरचं. यामुळे सुएझ कॅनलचा मार्ग बिझनेसच्या दृष्टीनं व्यावहारिक आहे. पण हाच मार्ग आणि या मार्गावरील जहाजं आता हुथी बंडखोरांच्या निशाण्यावर आहेत, त्यामुळे अनेक जागतिक शिपिंग कंपन्यांनी आता या मार्गावरून वाहतूक करण्यास नकार दिलाय. याचा परिणाम ग्राहकांवर होऊ शकतो. पेट्रोल, डिझेल, LNG, PNG आणि या मार्गातून माल वाहतूक करून आयात करण्यात येणाऱ्या अनेक वस्तू महाग होऊ शकतात. तसंच निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तू युरोपियन बाजारांसाठी महाग होऊ शकतात. मग हा मार्ग सुरक्षित करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत? हुथी बंडखोर करत असलेल्या हल्ल्यांमुळे रेड सीमधील जहाजांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नौदल ऑपरेशन सुरू केलंय. UK, कॅनडा, फ्रान्स, बहरीन, नॉर्वे आणि स्पेन हे देश या मार्गाचं रक्षण करण्यासाठी ऑपरेशन राबवत आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉर्ड ऑस्टिन यांनी याबाबत 40 पेक्षा जास्त देशांच्या मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली आणि या प्रदेशात मालवाहू जहाज सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्यासाठी राष्ट्रांना आव्हान केलं. पण मार्क्स आणि हॅपन लॉर्ड या जगातील दोन सर्वात मोठ्या शिपिंग कंपन्या अजूनही हा मार्ग वापरण्यासाठी घाबरत आहेत. त्यांच्या जहाजांवर हुथी बंडखोरांकडून हल्ले झाले होते, त्यामुळे हा मार्ग पुन्हा कधीपासून सुरक्षित होऊन सुरू होईल याची स्पष्टता नाहीये. तुम्हाला काय वाटतं, हुथी बंडखोरांपासून हा मार्ग कधीपर्यंत सुरक्षित केला जाऊ शकतो? तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.